डॉक्टरांनी जे सांगितलं त्याप्रमाणे महेश गायकवाड शहरप्रमुख यांच्यावरती 6 गोळ्या झाडलेल्या होत्या आणि त्याचं ते ऑपरेशन सुरू होतं. निश्चितपणे त्या गोळ्या काढण्यामध्ये डॉक्टर यशस्वी झालेले. एका लोकप्रतिनिधीने आमदाराने अशा प्रकारचं पोलीस स्टेशनला जाऊन कृत्य करणं हे घृणास्पद आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो. आणि जो कांगावा केला जातो आहे मुलाला मारलं वगैरे ते साफ खोटं आहे की तिथे काही अशा प्रकारचं झालंच नाही. तिथे प्रत्यक्ष हजर असलेली लोकं सांगतात असं काही प्रकार झालेलाच नाही. जे सत्य आहे ते बाहेर येणारच आहे आणि या गोष्टीचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. निश्चितपणे एक लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राला हा कलंक आहे. अशा प्रकारचं कृत्य कधी घडलेलं नाही त्याचा आम्ही निषेध करतो. आता प्रकृती कशी आहे आणि राहुल पाटील? प्रकृती स्थिर आहे सर. आपण जर बघितलं आमदार गणपत गायकवाडनी यांनी असा आरोप केला आहे की मुख्यमंत्री हे गुन्हेगारी वाढवण्याचा प्रयत्न करतात असा आरोप भाजपा. आपण स्वतः गुन्हा करायचा आणि दुसऱ्यांवर आरोप करायचे हे काही योग्य नाही. ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांनी उच्च पदस्थ कोणाचं नाव घेऊ नये आणि ते निषेधार्थ आहे. कारण त्यांनी स्वतःचा बचाव करताना दुसऱ्यांवर किती आरोप केले तरी ते खोटे आरोप कधी सिद्ध होऊ शकणार नाही. आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये सर्व महाराष्ट्र भारतभर त्यांना लोक ओळखतात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.